आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रिक्षाची धडक बसून 3 वर्षाच्या बालकाचा मृत्यू. पुलाची शिरोली मधील यादव नगरात घडली दुर्घटना. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक बसून 3 वर्षाचं बालक उपचार सुरू असताना मयत झाल्याची घटना यादववाडी पुलाची शिरोली येथे घडली. याबाबत शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शिवाजीनगर येथील विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षा मालक फोंडे हे गावातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी यादववाडी भागात गेले होते. तेथील आझाद चौकात आले असता तेथील नितीन दळवी यांची मुलगी रिक्षात बसली. दरम्यान दळवी यांचा मुलगा शिवरुद्र वय वर्ष 3 हा बहिणीच्या मागे लागून घरातून बाहेर पळत आला. अचानक रिक्षाच्या आडवा आल्याने त्याची रिक्षाला धडक बसली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असतानाच तो मयत झाला. दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण आणि उपसरपंच सुरेश यादव यांनी दवाखान्यात धाव घेऊन दळवी कुटुंबाला धीर दिला. नितीन दळवी हे मूळचे पंढरपूर येथील आहेत. व्यवसायानिमित्त ते 10 वर्षापूर्वी पुलाची शिरोलीत राहत आहेत. त्यांचा बाटल्या धुण्याचा व्यवसाय आहे. त्यांना 2 मुली व शिवरुद्र हा एकुलता एक मुलगा होता. महानकर न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे.